तर हे दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांची भेट झालेली आहे. एकाच कार्यक्रमात ते एकाच मंचावर उपस्थित आहेत. अरविंद सावंत यांना देखील हस्तांदोलन करण्यात आलेलं आहे. वरळीतील होळीच्या कार्यक्रमात नार्वेकरही पोहोचलेले आहेत आणि आदित्य ठाकरेही पोहोचलेले आहेत. दोघेही एकाच मंचावर आहेत. तर आदित्य ठाकरे हे आज होलिका दहनानिमित्त त्यांच्या मतदारसंघात फिरतायत. तर राहुल नार्वेकर हे देखील सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. एकाच मंचावर हे दोनही नेते आलेले आहेत, आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकर हे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. होळी उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा आणि ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो, एकवीरे आई चरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या अडी अडचणी दूर होऊन आपल्या सर्वांना सुख समाधान प्राप्त हो आणि या संपूर्ण नगरी राम राज्य सिद्ध हो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम. पाहतोय वरळीत आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे एकाच कार्यक्रमात आलेत. आज वरळी कोळीवाड्यामध्ये होलिका दहनाचा मोठा उत्सव असतो आणि या उत्सवात दोनही नेते हे सहभागी झालेले आहेत. आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघात आणि राहुल नार्वेकर हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी आलेले आहेत. सर्व वरळीकरांना, सर्व लोकांना त्यांनी होलिका दहनाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी देखील होलिका दहन या कार्यक्रमात सहभागी होऊन ठिकठिकाणी मतदारांसोबत त्यांनी डान्सही केलेला आहे, संवादही साधलेला आहे. वरळीतील होळीच्या कार्यक्रमात राहुल नार्वेकर आणि आदित्य ठाकरे. वरळीकर जनता ही अत्यंत प्रेमळ जनता आहे आणि इकडे येणाऱ्या सर्वांचं त्यांनी अत्यंत मनापासून स्वागत करून या होलिकेचं दर्शन घ्यायची संधी दिली त्याबद्दल समस्त वरळी कोळीवाड्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो. वरळीकरांना एक चांगली गोष्ट मग मिळाली, ठाकरे गटाचे पण उमेदवार इथेच होते आणि भाजपचे पण उमेदवार इथे, कसं बघता दोन्ही उमेदवार एकाच नाही? मला वाटतं आजचा दिवस हा पक्ष राजकारणाच्या पलीकडे जाऊन साजरी करायचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने स्वतः येऊन एकमेकांबरोबर जे आपले प्रेमाचे चांगले संबंध आहेत ते अधिक घट्ट करायचे आहेत, त्यामुळे आज राजकारण सोडून होळीबद्दल बोलणं जास्त उचित राहील. एक अजून असं बघायला मिळणार आहे मी आपल्या सांगितल्याप्रमाणे आज इकडे आपण होळी उत्सव साजरी करत आहोत. माझे संबंध काय आजचे नाही, जुने बरेच संबंध आहेत आणि आजच्या दिवशी काय आपण राजकीय एकमेकांकडे राजकीय दृष्टीने बघत नसतो. एक मैत्रीपूर्ण आणि एक चांगलं वातावरणात हे सगळं घडत आहे, त्यामुळे मला वाटतं अशा वेळी आपण सगळ्यांनी हेच वातावरण ठेवणं अपेक्षित आहे. त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाहीये. सर वातावरण बघितलं वरळीचं, तुम्ही प्रत्येक भागात फिरत आहात लोकसेवा निवडणुकीच्या पाठवून, त्यावेळेस राहुल नार्वेकर कितीच्या लीडने निवडून येईल? मी एवढंच सांगू शकतो की इकडे भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार हा भरघोच्च मतांनी, बहुसंख्य मतांनी निवडून येईल. तर आजच्या दिवसाला राजकीय दृष्टीने बघू नका असं नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. आज या आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे आमचे संबंध खूप आधीपासूनचे आहेत, तर मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय.